तर नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. संध्याकाळच्या वाजले 4 आणि आम्ही आहोत आत्ता ते म्हणजे सानपाडा गुरुद्वार येथे. तिथे काय कारणास्तव आलेलो आम्ही, पण आहे ते मोठं कारण आहे त्याच्यामागे. आता ज्यासाठी आम्ही आलेलो ते तर झालंच कॅन्सल. तर मुलं बोललीत की चला खेळूया, बऱ्याच दिवसांनी इकडं आलो आहे तर आता खेळायला लागलो आहे आम्ही आणि ब्लॉग चालू करतो आहे. इकडे आलो आहे तर ब्लॉग चालूच करतो आहे, म्हटलं एक आपला कंटेंट होऊन जाईल. पोरं खेळत आहेत, मला दाखवतो मी तो गुरुद्वारला आहे, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा, एक ओव्हर पूर्ण झाले आणि पहिल्या ओव्हरमध्ये हा बघा प्रथम, हा बघा असा उभा आहे. तर प्रथमला पहिल्या ओव्हरमध्ये किती 36 रन आले, 4-5-6 आले, 9 व्हाईट वगैरे टाकलेत. दुसऱ्या कव्हरच्या दिशेला पहिला रन पूर्ण, पहिली धाव पूर्ण, दुसरे धाव घेऊ पण नाही शकत. हात जवळ आहे, आपण खेळत आहोत. 50,000 नाही मित्र, आपल्या टुर्नामेंटचा जरा झाला प्रॉब्लेम म्हणून आपण खेळायला सुरुवात केलेली आहे. सचिन मेंदाडकर ऑन स्ट्राईक. हो 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 हो, काय दिशा दाखवली आहे बॉलरला, उत्कृष्ट असा षटकार. तुम्हाला दाखवतो, हा बघा पहिल्या ओव्हर मध्ये 36 रन दिले तरी पण काय. काय हाय बघा, काय नाही फरकच नाही पडत ना. जाऊ द्या, एन्जॉय करतोय आम्ही सगळेजण. आणि हा बॉलर आहे ना, तो आईने नुसता फुगवतो आम्हाला, काय करणार आता. 36 रन आले, 36 आणि पुन्हा एकदा चढवलाय चेंडू आतमध्ये. हो 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 हो, काय कॅच पकडले. कॅच पकडली आणि सोडली. इथे धावबाद होण्याचा पूर्ण चान्स होता पण तो गमावलाय चान्स. अजून दाखवतो तुम्हाला, अजून बरीच जणांची बॅटिंग बाकी आहे. किती, 1 ओव्हर 5 बॉल, जवळजवळ 2 ओव्हर संपायला आले. स्कोर आहे 48-48. कल्पेश आणि पुन्हा एकदा बिल्डर बघा कोण, प्रथम पाटील, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 36 रन दिलेले आहेत. संदीप निर्धाव चेंडू डॉट बॉल. वेगवान गोलंदाज, पहिला तो गुजरात कांडला येथे खेळायचा अमृत पाटील, तो वेगवान गोलंदाज बॉलिंग टाकतोय आणि संदीप आहे स्ट्राईकला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अमृत पाटील, काय चेंडू फेकतोय. वेगवान गोलंदाज कांडला येथील, गुजरात कांडला येथील वेगवान गोलंदाज अमृत पाटील. आणि समोर तेवढा ताकदीचा आहे हा संदीप पाटील. आणि हा बघा चेंडू कुठं मारलाय त्यांनी, चेंडू हवेत आणि खाली आहे तो म्हणजे प्रथम पाटील. पडलाय चेंडू खाली आणि मी वरतीच दाखवते. हे बघा, हाय काय बोलू शक, त्याला काय बोलायचे शब्दच नाही त्याने ठेवलेत. आणि तो माणूस असा आहे ना, बोलूच शकत नाही. अमृत पाटील चौथा चेंडू. हो हो हो, चांगली गोलंदाजी टाकतो. हो हो हो, काय थ्रो केलाय. इकडे बघा, इकडे बघा, प्रथम प्रथम अमृत पाटील. पुढचा चेंडू सचिन मेंदाडकर. अवांतर निर्धाव, अवांतर निर्धाव. अरे कहना क्या चाहते हो. मस्त गोलंदाज गेले. हो हो हो, परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता. एक मार, एक फुलटॉस, फुलटॉस यार. बॉल अडकला आहे गवतामध्ये, गवतामध्ये बॉल हरवला नाही, भेटला बॉल.
प्रथम पुन्हा एकदा प्रथम वेल थ्रो. व्हाईट चेंडू गवतातून शूटिंग. चार धावा डॉट चेंडू. किती बॉल बाकी आहे? चार बॉल ना. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपटला चेंडू. एक धाव. चार घे चार. चार धावले आणि तिकडे बाउंड्री गेले. काय मित्रांनो, आता मी बॅटिंगला जातोय. मी तुम्हाला दाखवतो माझी बॅटिंग बघा. चांगला फटका बघ घ्या. विवेक विवेक पाटील पुढील चेंडू. सचिन बसवात व्हाईट बॉल. एक बॉल तीन जाईल. आणि सहा धावा. नो बॉल. कसलो कसलो फेकी आग फेकी शॉट पाहिजे. बॅटीत भेटेल. आठ बॉल करते ना ताची व्हिडिओ मना पाठव. घे तू टाकायचा काम कर. आवडे मार छोकरा व्हायचा. श्याम श्याम मानदेव सी मानदेव तू वन डाऊन पण आता लास्टला. ए उराव वरती उराव वरती उराव वरती उराव. ए उराव 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 कल्पे. षटकार. चार मारले शेंडी. नो टेन्शन कशा घेतो. लेगी तो नत्ता तीन. चार चेंडू पाच धावांची गरज. पुन्हा एकदा अवांतर धाव. नाही बरोबर येते गे. नाही बरोबर येते बरोबर गे. एकदम लाईव्ह स्टार. दोन चेंडू आणि चार धावांची गरज. दोन चेंडू चार. पुन्हा एकदा दोन चेंडू आणि तीन धावांची गरज. पुन्हा एकदा मुद्दामून करता येतं. हे बघा धावायला होते म्हणून मुद्दामून. हे तू पण मार उलटा सुलटा धाव दे. मार बॉल आणायला जातील ते फिल्डिंगवाले. तू का तू का आपला जा. दोन चेंडू तीन धावा.
दोन चेंडू दोन धावा हे सगळा मुद्दा म्हणून चाललाय. नाही नाही सॉरी, अजून एक ओव्हर बाकी आहे म्हणून ते मुद्दा म्हणून टाकण्याचा प्रयत्न करतायत की धावायला होणार नाही म्हणून. तर चला मित्रांनो, फायनली खेळून झाले. आता आम्ही निघतोय पनवेलला जायला. 6:30 वाजलेत, शेवटची मॅच चालू आहे. तिकडे आलेलो खेळायला म्हणून म्हटलं कंटेंट पण नव्हतं आपल्याकडे, ते म्हटलं एक कंटेंट बनवूया क्रिकेटचा. तर खेळायला आलो तर म्हटलं एक क्रिकेटचा कंटेंट होऊन जाईल, एक आठवण म्हणून राहील. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग कसा वाटला, कंटेंट कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्ताचा कंटेंट इथेच एंड करतोय. आता पनवेलला चाललो आहे आम्ही निघालो.